नमस्कार सुप्रभात मित्रांनो, पोचलोय आता गोडाऊनला. नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो, उठलो आत्ता, दात वगैरे घातले, तोंड वगैरे धुऊन रेडी. सकाळची सुरुवात आमची टायर चेक करण्याने होती, कारण की आपण रात्री येऊन झोपतो. कधी असं होऊ शकतं की बारीक वगैरे पंक्चर असेल काय असेल, तर सकाळी पहिले आम्हाला टायर वाजून बघायला लागतात, चेक करायला लागतात. कलगट्टीमध्ये झोपलो होतो, आता पुढं जाऊयात, याला पूरला नाश्ता वगैरे करूयात, कारण की सकाळ 7 वाजता आता तर भूक नाही. जरा पोट पण जरा व्यवस्थित वाटते, आता अजून काय प्रॉब्लेम तर नाही. परत गोळ्या वगैरे घेऊयात, याला पूरला नाश्ता करू, अंडा डोसा खाऊ, बघू काय त्रास वगैरे होतो का. पण देव करो काही होणार नाही, कारण की गोळ्या वगैरे आहेत. का रात्री उत्तमशी इथं गोळ्या घेतल्या होत्या वेगळ्या, ते जरा त्याच्यानी फरक पडला आहे. तर निघूया, टायर वगैरे चेक करतोय आणि लगेच निघूयात. जंगल बघा मित्रांनो, सगळं सुकून गेलंय जंगल पूर्ण. थोडेफार हिरवे झाडं दिसतात, पण बाकी काय सगळे सागवान आहे, सगळं लाकूड सागवान आहे. नाश्ता करायला आलो मित्रांनो, अंडा डोसा खातोय. गर्दी आहे भरपूर. नाश्ता झाला मित्रांनो, 2 डोसे खाल्ले चांगले. आता काय 2-3 वाजेपर्यंत टेन्शन नाही. तर मागं टपरी आहे, तिथं ते डोसे वगैरे भेटतात. यल्लापूरच्या अलीकडंच आहे. आता नाश्ता झाला, चहा वगैरे घेतलाय, आता गोळ्या खातो पहिले आणि निघूयात मित्रांनो. एकदम टामटूम झाले, आता काही टेन्शन नाही, तर निघूयात मित्रांनो पहिले. आता यल्लापूरचा घाट चालू झालाय मित्रांनो, घाट उतरतोय आता. या साईडला दरी आहे खूप मोठी, पण सगळे झाडे असल्यामुळं खाली दिसत नाही बिलकुल, पण खूप खोल दरी आहे. फर्स्ट गेअरमध्ये उतरतोय मी, एकदम सावकाश. आता पावसाळा झाला की ह्या घाटाचं शक्यतो बऱ्याचदा बंद करतात, कारण की दरड वगैरे कोसळण्याची शक्यता असती. एकदा कोविडमध्ये मला तसंच झालं, लॉकडाऊनमध्ये हा घाट बंद होता. मला फार शिमोगा वगैरे सागरा वगैरे त्या साईडनी डायरेक्ट उडपीला निघालो होतो आम्ही तेव्हा, आणि त्याच ह्याला मला कोरोनाची लागण पण झाली. तेव्हापासूनच त्रास चालू होता. बघा कसा घुसतोय, हे एमटी असतात गाडीवाले, त्याच्यामुळे कसेही घुसतात. कन्नूरचा माल होता त्या ट्रीपला, आणि हा घाट बंद होता, त्याच्यामुळं मला मग तिथून फिरून जायला लागलं होतं, आणि मला कोरोनाचा त्रास पण चालू झालता. त्या तिथं पोचलो कन्नूरला, तर 2 दिवस गोडाऊन बंद होतं शनिवार रविवारमुळं, मग 2 दिवस तिथंच काढायला लागले. बेकार हालत झाली तिथे ह्याच्यात माझी. खाली करून सोमवारची खाली वगैरे करून
चिकमंगलूरला आलो. चिकमंगलूरला कुंदन शेट वगैरे होते, कुंदन शेट कड 10 टायर होती. मग तिथं दवाखान्यात वगैरे दाखवलं मी. मग तिथून नंतर कुंदन शेटनी मला घेऊन पुण्याला आले. ही गाडी 12 टायर मग दुसरा एक मुबारक म्हणून होता आपला मित्र, तो घेऊन आला. मग त्या ट्रिपला माझी एकदम म्हणजे एकदम बेकार हाल झाले. ते पुण्यात गेलो, पुण्यात तेव्हा माझी मिसेस राव हॉस्पिटलला कामाला होती. तिथं आम्ही कोरोनाची टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 7-8 दिवस ॲडमिट होतो मी तेव्हा राव हॉस्पिटलला. त्यामुळं पावसाळा चालू झाला की हा घाटाचं काय खरं नसतं. हा घाट जर बंद झाला की खूप वांदे होतात. मित्रांनो, अंकोल्याला आलोय बघा. आता अंकोल्याचा मेन रोड आहे. आता पोलिसांची चेकिंग आहे समोर. व्हिडिओ बंद करायला लागत. इलेक्शनमुळं सगळीकडे चेकिंग चालू आहे. मित्रांनो, सकाळचे 10:15 वाजलेत. अंकोल्याला आलोय आता. गर्मी तर आता चालू झाली आहे थोडी थोडी, पण अशी एवढी पण नाही वाटत आहे गर्मी. कारण आपण धारवाडवरून टर्न घेतल्यानंतर पहिले आपल्याला कलघट्टी गाव लागलं, त्याच्यानंतर यल्लापूर लागलं, त्याच्यानंतर आता अंकोल्याला आलो. आपल्याला आता अजून 250 किलोमीटर जायचे. 250 किलोमीटरसाठी आपल्याला भरपूर टाईम आहे. 1-2 वाजेपर्यंत परत गाडी चालवायची. साधारण 2 वाजता परत उन्हाचा अंदाज घेऊन थांबायचं. जर असं वाटलं की ऊन नाही आहे जास्त तर जाऊ राहू. 250 किलोमीटर म्हटलं जास्त नाही, आरामशी जाणार आहे. तशी पण गाडी आपल्याला उद्याच खाली करायची, त्यामुळं गडबड करून पण फायदा नाही आहे. तर जाऊयात, निघत. मित्रांनो, नाश्ता भरपूर झाला आहे. अजून तरी पोट काय व्यवस्थितच आहे, काय गडबड वगैरे नाही. परत गोळ्या वगैरे घेतल्या. आता बघूयात पुढं. निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो, समोर समुद्र दिसतोय बघा. भारी स्पॉट आहे एकदम. असं धुक्यासारखं झालंय, त्यामुळे एकदम क्लिअर दिसत नाहीये. मस्त एकदम स्पॉट आहे. छोटासा घाट आहे. गाडी चालली आहे बघा आपला ट्रक. इथं ड्रोन पाहिजे. ड्रोननी जर शूट केलं तर एवढं भारी येतील ना पिक्चर आपला व्हिडिओ. घेऊयात आपण कधी ना कधी ड्रोन पण, आणि नक्की घेऊयात. हे सगळे ड्रोननी वगैरे शूट करण्यासारखे. एकदम मस्त स्पॉट आहेत. फार ड्रोन तिथं लांबपर्यंत जाऊ शकतो शूटसाठी. निघूयात चला. अंकोल्यानंतर दुसरं गाव आहे मोठ, कुमटा. कुमट्याला आलो आता. होन्नावरला आलोय मित्रांनो आता. आणि उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. ऊन म्हणजे असं ऊन भाजत नाही आपल्यासारखं, पुण्यासारखं वगैरे महाराष्ट्रासारखं. इथं घाम खूप येतो फक्त. ह्युमिडिटीला मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती. म्हणतात ह्युमिडिटी. घाम भयानक येतो. आणि गाव पास केलं की लगेच एक मस्त सुंदर नजारा दिसतो.
लगेच आपला पूल चालू होतो. बोट चालली बघा. मच्छीमारीच्या बोटे असतील बोटे म्हणजे पण इथं चालू आहे चालली. समोरच्या साईडला तर भरपूर बोटे आहेत. होते तिथं बोट बनवतात पण या साईडला बघा रिपेअरचं दिसत नवीन बोट पण बनवतात. भटकळ भटकळ मध्ये आलोय आता शहरात. अन्नावर वगैरे नंतर आपण भटकळमध्ये आलो. एक तुम्हाला बंगला दाखवायचा मित्रांनो. एकदम मस्त बंगला आहे तो. किती लांब आहे माहित नाही अजून. आलाय आला जवळ आलाय. अप्रतिम बंगला आहे बघा. व्हाईट हाऊस कस घर आहे. खूप मोठा बंगला आहे. मागच्या साईडला वगैरे पण आहे त्याला पार्किंग वगैरे सगळं एकदम पद्धतशीर आहे. केरला मध्ये बंगले बघण्यासारखे खूप. आता भटकळचा मेन चौक येईल पुढं. ह्याच्यानंतर मोठं गाव कुंदापूर. आता भटकळ नंतर मयूर ढाबा आहे तिथं आपण थांबणार आहे. तर जाऊया पहिले मयूर ढाब्यावर. दुपारचा 1 वाजलाय मित्रांनो. आलोय आता मयूर ढाब्यावर. ऊन जरा वाढलंय. अजून जेवण वगैरे तर करायची काही इच्छा नाही कारण की सकाळी 2 डोसे खाल्ले होते त्याच्यामुळं अजून तरी भूक नाही लागली. आताशी 1 वाजलाय. बघा 2-2.5 वाजता वगैरे जेवण करूया. साधारण 1-5 वाजेपर्यंत इथं थांबू. 5 वाजता निघू. 5 वाजता जरी निघालं हो तरी माझ्या अंदाजे 8-8:30 पर्यंत पोचू. उन्हाचा तडका वाढलाय. घाम येतो सारखा फक्त बाकी काय नाही. थांबूयात आता. गाड्या आहेत इथं थांबलेलं. अजून काय गाड्या जेवण करत आहेत वगैरे. इथं बाजूला पण आपल्या गाडी. रोडच्या पलीकड पण गाड्या आहेत. अजून जेवणाचा टायमिंग नाही झाला नाहीतर डाब्यावर गर्दी असती. या थोड्या वेळाने गाड्या येतील बघा. आता आंघोळ करायची सोय होती इथं पण माग नळ होता. पण आता तर नळ वगैरे भौतिक तोडून टाकला नाहीतर आंघोळ करणार होतो. आता बघू नाहीतर मँगलोरला गेल्यावर आपला MRPLचा पंप आहे तिथं किती वाजेपर्यंत जातो त्याचा अंदाज घेऊन मग आंघोळ तिथंच करूया. नाहीतर गोडाऊनला पण आंघोळीची सोय आहे पण सकाळी लवकर उठून तिथं आंघोळ वगैरे करायला लागते. आता ठरवूया गेल्यानंतर. आता करतो मित्रांनो थोड्या वेळ आराम. आरामच चालू आहे तसा या ट्रीपला. निवांत चालू आहे सगळं काम. उन्हामुळं नको वाटतं गाडी चालवायला. काल जरा तब्येत खराब असल्यामुळे ते गोळ्या घातल्यानंतर झोप येत होती म्हणून काल लवकर झोपलो.
तर थोडं खाली वगैरे आलं असतं तर आज दुपारी पण गाडी खाली करू शकलो असतो, पण काय हरकत नाही, उद्या होईल निवांतमध्ये गाडी खाली, तर करतो आता थोडा वेळ आराम. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत, आत्ता उठलं पाहुणच आला, जरा झोप जास्तच व्हायला लागली आपल्याला, जरा या चक्करला लयच निवांत आपण चाललो आहे, उठलो आता फ्रेश झालो, आता निघूयात. येताना थांबलो होतो तर 5-6 गाड्या होत्या तिथं, आता बघा एक पण गाडी दिसत नाही. सगळ्या गाड्या निघून गेला, आपणच होतो. अचानक जाग आली मला, पण बघितलं तर 5:45 वाजले. जाऊ आपण, थोडंसंच किलोमीटर आहे, पण जरा जास्तच निवांत चाललं आहे यावेळेस. तर निघूयात मित्रांनो, पुढं कुठंतरी चहा घेऊयात, हॉटेल बंद आहे आता, त्यामुळे चहा पिता नाही येणार, कुंदापूरला वगैरे चहा घेऊयात. तर निघूयात मित्रांनो आता. मित्रांनो, कुंदापूरला चहा प्यायला थांबलोय, मागं बघा ना जरा, पूर्ण समुद्र आहे, मस्तपैकी चहा पितोय मी. काय काय बाबतीत आमचं नशीब असतं, लोक पैसे खर्च करून बघतात, बघायला येतात सगळीकडं, आणि आम्हाला पैसे भेटत आहेत या कामाचे. रोडच्याच बाजूला आहे, एकदम मस्त स्पॉट आहे. छापून निघायचं लगेच, वातावरण गार झाले आता, त्यामुळे काही टेन्शन नाही, गारवा आहे जरा. निघत मित्रांनो छापून, मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत आणि उडपीला आलो, आता पोचलोय आपण. आता थोडंच किलोमीटर राहिले, 50-60 किलोमीटर मध्ये तर पोचून जाऊ. पहिले डिझेल भरायचं आपल्याला पंपात, टाकी फुल करून मग पुढं. डिझेल भरल्यानंतर पण जास्त लांब नाही, 1-10 किलोमीटरच्या आत आपलं गोडाऊन आहे, पोचून जाऊ लगेच तिथं. जाऊयात मित्रांनो, त्या सिटीत जातो हा रस्ता, उडपी सिटी. यमआरपीलच्या पंपावर आले मित्रांनो, 156 लिटर डिझेल बसलं, पाणी वगैरे भरलं. आता इथून 1-10 किलोमीटर आहे, पण बघूयात मधी कुठंतरी जेवण वगैरे करूयात आणि नंतर जाऊया, नाही तर पार्सल वगैरे घेऊन पण जाता येईल. आता गाडी लावायला पुढं जागा वगैरे भेटली तर शक्यतो जेवण करूनच जाऊ, पार्सल घ्यायची काय गरज नाही पडणार. तर निघूयात आता, भूक पण लागली कारण की 9:45 वाजले, तसं पोचलं 10 वाजेपर्यंत, जवळच आहे, पण पहिले जेवण करायचं बघू का कुठंतरी आणि मग गोडाऊनला जाऊयात. निघूयात मित्रांनो. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत, पोचलोय आत्ता गोडाऊनला, जेवण वगैरे झालं व्यवस्थित, त्याच्यानंतर आलो डायरेक्ट गोडाऊनला. गोडाऊनच्या इथं पण खाली एक हॉटेल आहे, पण बरं झालं बाहेर पहिलेच जेवण आलं, कारण की ते हॉटेल बंद होतं. पहिलाच नंबर आहे आपला, बघताल गाड्या नाही आहे, सगळं गोडाऊन खाली आहे. ह्या गाड्या लोकलच्या आहेत, ह्या ज्या वारख्या गाड्या त्या लोकलच्या आहेत, त्यामुळं सकाळी एक साधारण होईल 11-12 वाजायच्या आत तर आपली गाडी खाली होईल. आता निवांत आहे, आता झोपतो येणार नाही लवकर, कारण की दुपारी खूप म्हणजे खूप झोप झालेली आहे, त्याच्यामुळं आता मॅच बघत बसतो.
आताचा हा व्हिडिओ मित्रांनो इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.